आजपर्यंत आपण सोशल मीडियाचा गैरवापर झालेले अनेक प्रकार पाहिले असतील. सोशल मीडियामुळे अनेक घटस्फोट झालेले पाहिले, पण आज सोशल मीडियाचा वापर करून पिंपरी चिंचवड शहरात राहणारी लक्ष्मी मुके व जालना येथे राहणारे बळीराम तिडके यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. फेसबुकच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी लक्ष्मी व बळीराम या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर अखेर लग्नात झाले. हे दोघेही शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत. लक्ष्मीची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. एका अपघातात लक्ष्मीला आपला उजवा पाय गमवावा लागला. त्यानंतर तिने 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले, तर बळीराम दोन्ही पायांनी अपंग असून त्यांनी अपंग विद्यालय जालना येथे शिक्षण घेऊन स्वतःचा उदरनिर्वाहासाठी छोटी मोबाईल शॉपिंग सुरू केली आहे. या दोघांचा आंतरजातीय विवाह असल्याने दोन्ही कुटुंबियांना समजावून हा विवाह सोहळा घडवून आणण्यात प्रहार संघटनेच्या महिला तालुका अध्यक्ष सौ लक्ष्मीताई लोंढे व संघटनेचे अध्यक्ष विश्वास सितोळे यांनी पुढाकार घेतला व बळीरामच्या घरी जालना येथे हा विवाह सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी सिद्धार्थ वाघमारे, अश्विनी कांबळे, ईश्वर गायकवाड, नितीन पाऊल बुद्धे, राम जगदाळे, सदानंद पाऊल बुद्धे आदी पाहुणे मंडळी उपस्थित होते. CNI महाराष्ट्रशी बोलताना महिला अध्यक्ष सौ लक्ष्मीताई लोंढे यांनी लक्ष्मी मुके व बळीराम रामभाऊ तिडके यांचा शुभविवाह हा समाजासमोर एक आदर्श असेल, हा विवाह यशस्वी पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. CNI महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ राजेंद्र वाघचौरे, पुणे. नमस्ते, मी लक्ष्मीकर लोंढे, तालुका महिला अध्यक्ष दौंड. लक्ष्मी मुके आणि बळीराम तडके ह्यांचा विवाह आम्ही मोबाईलद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे ह्यांचं लग्न आम्ही जमवण्याचा प्रयत्न केला आणि ह्यांचा विवाह जालनेमध्ये 17 जून 2020 त्या बळीराम तडकेंच्या घरी आम्ही हा विवाह पारंपरिकरित्या त्यांचा पूर्ण केला आणि वकिलांना बोलून त्यांचे लिखापडी पण आम्ही घेतली आणि हे लग्न जमवण्यासाठी विश्वास सितोळे ह्यांचाही खूप मोठा मोलाचा वाटा असल्यामुळे हे लग्न आम्ही पार पाडू शकलो. नमस्ते.